लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने महापुरुषांनी घातला. प्राचार्य संजीव कुमार शितोळे यांचे प्रतिपादन. निपाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात छत्रपती शाहू महाराज जयंती संपन्न. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही. लोकशाहीचा पाया खऱ्या अर्थाने महापुरुषांनी घातलेला आहे. देशामध्ये घडून गेलेले महापुरुष हे केवळ एका जातीचे नसून सर्वांचे आहेत. त्यांचे कार्यकाळ जातीपुरते मर्यादित नसून सर्वांच्या कल्याणाचे आहे. यासाठी त्यांचे विचार आत्मसात करून आपले भविष्य उज्ज्वल करून समाजाचे हित साधणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य संजीव कुमार शितोळे यांनी केले. ते निपाणी येथील मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे यांनी केले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे ग्रंथपाल गोरखनाथ मदाळे हे होते. पुढे बोलताना प्राचार्य शितोळे म्हणाले, चळवळ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. महापुरुषांचे विचार हे लोककल्याणकारी आहेत. छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी शैक्षणिक आरक्षण देऊन महत्त्वपूर्ण योगदान दिलेले होते. बहुजनांच्या उद्धारासाठी विषमतेचे दरवाजे खुले करणारे एकमेव राजे हे शाहू महाराज असल्याचे सांगितले. चळवळ आहे आणि चळवळ ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आणि ही चळवळ म्हणजे त्याच्या पाठीमागे उगम झालेला आहे. तर तो उगम कोणता आहे? मगाशी मी त्यांचं नाव घेतलं, ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. की या देशामध्ये जी 5000 वर्षापासूनची शिक्षण संपत्ती आणि सत्ता काढून घेण्याचं काम झालेलं होतं. तर मूळचा देश जर बघितला तर हा मूळ निवासी लोकांचा देश होता. अगदी सगळीकडे सुजलाम सुफलाम भारत होता. आणि या भारतामध्ये जेव्हा बाहेरून आर्य आले आणि या आर्यांनी या ठिकाणी सत्ता प्रस्थापित केली, लोकांमध्ये राजे लोकांमध्ये भांडण लावायचं काम त्यांनी केलं आणि या ठिकाणी आपली सत्ता त्यांनी बळकवायचं काम केलं. म्हणजे हा इतिहास आहे. प्राचीन भारतामध्ये थोडंसं आपण जर गेलो तर हा इतिहास आहे. म्हणजे हा मूळ निवासी लोक की ज्याला आपण इथले मूळचे आपण राज्य लोक होतो, योद्धे लोक होतो, पराक्रमी लोक होतो, पण आज काय झालेलं आहे की इथला जो काही मोठा बहुजन वर्ग आहे की हा मागणारा वर्ग झाला. म्हणजे जो राजे होता, देणारा होता, तो मागणारा. ही परिस्थिती बदलली कशी? तर त्याच्या पाठीमागे थोडंसं खाली गेलो, आपण खोलात गेलो तर निश्चित आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी जेव्हा हे आर्य आले त्यावेळेला हे खैबर खिंडीतून आपली काही घोडी वगैरे घेऊन या ठिकाणी आले आणि आपली जी काही संस्कृती आहे ही सिंधू संस्कृती ज्याला म्हटलं जातं, सिंधू संस्कृतीच्या घाटीमध्ये सगळा सुजलाम सुफलाम भारत होता. म्हणजे पाण्याची व्यवस्था भरपूर होती. सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असून त्यांनी अनेक वसतिगृह निर्माण करून बहुजनांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले असल्याचे सांगितले. आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते जेवणाची वाट बघायला लागली, जेवण तयार झाले काय आणि जेवण तयार झाले काय हे समजना. आणि शाहू महाराजांनी जेवण तयार झाले काय बघायसाठी त्या जेवणाची जी खोली होती जेवण करणारे त्या ठिकाणी ते जात होते तिकडे. आणि वाटमधनं येताना एक धोतर घालून कधी 16 माणूस हातात एक मांजर घेऊन तो वाटत आला. आणि ते शाहू महाराजांना काय सांगतो की तुम्ही तर म्हणजे जर आमच्या आला तर आम्हाला जेवण कधी सगळं ते नाश करावं लागेल, तुम्ही आमच्या आडवं ह्याच्यामुळे येऊ नका. त्यावेळी अजिब वाटलं, मी तर राजा आहे आणि एक माणूस कधी मला म्हणतो की आडवा आला तर आम्हाला जेवण नाश करावं लागेल. मग त्यांच्या लक्षात आलं की इथं भेदभाव मानणारा जो वर्ग आहे हा मोठा वर्ग इथं आहे आणि 1000 भेदभाव मानायला लागले. ते कोल्हापूरला आले. आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जर त्या अनुभवात काय केलं असेल तर 1902 तिने राखून जागायची. त्यांच्या लक्षात आलं की भेदभाव करणारा काहीतरी कायदा पाहिजे. तर मला तर हे कधी जरी असं अस्पृश्य समजत असतील आणि बाजूला हवा म्हणत असतील तर असे 1000 जाती इथं असे आहेत त्या कुठेही समजत नाही. त्यांना 50% आरक्षण समानता देणे आणली. कोल्हापूरमध्ये ज्यात आम्हाला 25 तिथं आंघोळ करत असताना त्यांना शास्त्रीय पद्धतीने काही शिरोप करणं म्हणावं म्हणत असताना हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. मग त्यांचे सोबत असताना जे काही भटजी होते हे त्यांच्या लक्षात आलं. हे वेदोक्त प्रकरण म्हणायला पाहिजे, हे शास्त्रोक्त पद्धतीने म्हणायला लागले. म्हणजे इथे भेदभाव व्हायला लागलाय. हे ज्या टायमाला शाहू महाराज लक्ष घालून दिलं तर ह्या अनुभवावरून शाहू महाराजांनी जे काही मताधिपती होते त्याला दिलेले
सगळे अधिकार त्यांनी काढून घेतले. यावेळी प्राध्यापक अजित कांबळे, महिला अध्यक्ष राजश्री चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त करून छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमास नारायण कनेरी, बाबासाहेब कांबळे, मधुकर पकाले, जाधव गुरुजी, पूनम लाड, माधुरी मिस्त्री, सुरेखा नार्वेकर, रेशमा निगडे, प्राध्यापक सागर कांबळे, पुंडलिक कांबळे, सतीश शेटके, विकी कांबळे, सदाशिव तराळ उपस्थित होते.